मी लक्ष देण्याबद्दल बोलतोय कुठल्या ठराविक गोष्टीकडे नाही नुसतं लक्ष देणं यौगिक प्रणालीमध्ये आपल्याकडे असं काहीतरी असतं ज्याला म्हणतात दशावधाने शतावधाने याचा अर्थ असा की एखादा माणूस दहा गोष्टी एकाच वेळी करू शकतो आता जेव्हा एकही गोष्ट तुमच्याकडून निष्ठत नाही सगळ्यांना वाढू लागतं की तुम्ही कुणीतरी दिव्य मनुष्य आहात आम्ही तुम्हाला काही अगदी प्रभावी पद्धती देऊ शकतो ज्यातून तुम्ही तुमची लक्ष देण्याची क्षमता आणखी उच्च पातळीवर नेऊ शकता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमच्यासाठी एकाग्रतेचा अर्थ काय होतो आणि आपल्या दैनंदिन जीवनात आपण एकाग्रता कशी आणू शकतो ओके या शब्दाची व्याख्या करण्याच्या अनेक पद्धती आहेत एकाग्रता म्हणण्याऐवजी जर तुम्ही लक्ष देणं हा शब्द वापरला तर तुम्हाला मान्य आहे का एकाग्रता आणि लक्ष देणं या एकच गोष्टी आहेत का त्यामध्ये थोडासा फरक आहे त्यामध्ये काही बारकाव आहेत पण जेव्हा तुम्ही एकाग्रता म्हणता एखाद्या गोष्टीवर प्रकाश एकाग्र करणं म्हणजे तो कायम एकच बिंदूवर केंद्रित असतो लक्ष हे त्यापेक्षा कितीतरी अधिक पसरलेलं असू शकतं हे पहा आता सध्या जर तुमची दृष्टी स्पष्ट असली मला तो तरुण मुलगा पाहायला त्रास होतोय कारण तुम्ही त्याला हॉलच्या त्या अंधाऱ्या भागात उभं केलंय <laughs> पण जर हॉलमध्ये भरपूर प्रकाश असला असता मग मला स्वतःला एकाग्र करण्याची गरज नाही इथं बसलेल्या लोकांना पाहण्यासाठी मला फक्त लक्ष देण्याची गरज आहे जर माझं लक्ष असेल तर मला इथली सगळी लोक दिसतील ते जसे आहेत तसे पण आता मला एका माणसामध्ये रस आहे मग मला एकाग्रतेची गरज भासेल जर माझ्याकडे फक्त एकाग्रता असली असती माझ्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींसाठी लक्ष नसलं असत्रिमिनेटेड असं एक लक्ष जे भेदभाव करत नाही मी म्हणतोय लक्ष कुठल्या ठराविक गोष्टीबद्दल सुद्धा नाही फक्त लक्ष देणं कारण केवळ तुमच्यामध्ये ठराविक पातळीची जागरूकता आणि लक्ष असल्यामुळेच तुम्ही अस्तित्वात आहात हे तुम्हाला जाणवतं अन्यथा असं म्हणा तुम्ही झोपेत असताना तुमच्या अनुभवात ना जग अस्तित्वात असं ना तुम्ही तर झोपेत एवढंच घडलंय की कुठल्याच प्रकारचं लक्ष नाहीये आणि लक्ष नसल्यामुळे कुठली जाणीव नाहीये तर पहिली गोष्ट म्हणजे लक्ष सगळ्याचा एक साधारण बोध आहे त्यानंतर एक ठराविक रस आहे आणि मग आपण ते केंद्रित करतो त्या विशिष्ट वस्तूकडे तर हेतू काय किंवा एकाग्रतेची व्याख्या काय आहे त्याचा उपयोग काय आणि आपल्याला त्यातून काय साध्य होऊ आपण कशावर लक्ष केंद्रित करतोय केवळ यामुळेच आपलं लक्ष पुरेस तीक्ष्ण नाहीये जर आपलं लक्ष खूप धारदार असेल तर तुम्हाला ते तुम कुठल्या ठराविक गोष्टीवर केंद्रित करण्याची गरज नाही योगिक प्रणालीमध्ये आपण काही लोकांना दशावधानी म्हणतो शतावधानी म्हणतो याचा अर्थ असा की एक माणूस दहा गोष्टी करेल एकाच वेळी आणखी एक माणूस शंभर गोष्टी करेल एकाच वेळी हे म्हणजे तो संगीताच्या एका ठराविक रागाबद्दल बोलत असेल त्याच वेळी तो गणिताचा एक जटिल प्रश्न सोडवत असेल त्याच वेळी तो एखादं काव्य लिहित असेल अशा प्रकारे तो दहा गोष्टी किंवा शंभर गोष्टी एकाच वेळी करेल अशी लोक आहेत एक तरी याचा उपयोग तुम्ही लोकांचं लक्ष वेधण्यासाठी करू शकता किंवा तुम्ही ते तुमच्या जीवनासाठी वापरू शकता समजा तुम्ही एक उद्योजक आहात हे अत्यंत महत्वाचं आहे की जर तुम्ही रस्त्यावरून चालत असाल तुम्ही असं काहीतरी पाहू शकताय जे बहुतेक इतर लोक पाहू शकत नाहीत तेव्हाच तुम्ही एक नेते बनवू शकता कारण तुम्ही अशा गोष्टी पाहू शकता ज्या इतरांना दिसत नाहीयेत तेव्हाच तुम्ही नेतृत्वाच्या पदावर जाता कारण मुळात नेतृत्व म्हणजे �right. तुम्ही जरा उंच स्थानावर आहात एकदा का तुम्ही उंच स्थानावर असला की मग तुम्हाला इतरांपेक्षा चांगलं दिसलंच पाहिजे तर लक्ष म्हणजे तो आयाम आहे जो तुम्हाला त्या उच्च स्थानावर ठेवेल जर तुमचं लक्ष जर तुमचं लक्ष सगळ्याच बाबतीत अगदी धारदार असावं असं वाटत असेल तर मग तुम्ही भेदभाव करणं थांबवलं पाहिजे अशा अर्थानं की मला ही व्यक्ती आवडते मला ती व्यक्ती आवडत नाही हे चांगलं आहे हे वाईट आहे हे छान आहे हे छान नाही आहे हे उपयोगी आहे हे, हे उपयोगी नाही आहे जर तुम्ही कुठल्याच प्रकारचा भेदभाव केला नाही तुम्ही फक्त तुमचं लक्ष वाढवण्यावर काम करा कुठल्या एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं नाही नुसतंच भरपूर लक्ष देणं कुठल्या ठराविक गोष्टी बदल नाही हे पहा जर तुम्ही वोल्टेज वाढवलं तुम्ही बसलेल्या या हॉल मधलं जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा प्रकाश असा विचार करत नसतो की मी कुणावर केंद्रित व्हावं जेव्हा प्रकाश पडतो त्या रूम मध्ये जे सगळं काही आहे ते दिसू लागत हे महत्वाचं आहे यौगिक प्रणाली मधला एक खूप महत्वाचा पैलू म्हणजे की आपण आपलं लक्ष विकसित करण्यावर काम करत राहणं की आपण आपलं लक्ष उच्च आणि आणखी उच्च पातळीवर नेत राहणं उच्च वोल्टेज आणि उच्च प्रखरतेवर नेणं आता आम्ही एकाग्रतेवर भर देत नाही कारण एकाग्रता म्हणजे सगळ्यावरच लक्ष एकत्र करा आणि एका गोष्टीवर केंद्रित करा समजा तुम्ही तुमचं तुम्ही सगळं लक्ष एका बिंदूवर गुंतवलं आणि तुम्हाला त्या बिंदूमध्ये काहीच अर्थपूर्ण मिळालं नाही तर काय कराल तुम्ही आयुष्याच्या शेवटी हेच घडत आहे बहुतेकांच्या आयुष्यात आता तुम्ही तुमचं लक्ष इतकं तीक्ष्ण बनवण्यावर काम करा तर या विश्वातली एकही गोष्ट तुमच्याकडून निसटणार नाही आता जेव्हा एकही गोष्ट तुमच्याकडून निष्ठत नाही तर सगळ्यांना वाटत की तुम्ही कुणीतरी दैवी पुरुष आहात नाही नाही हे दैवी होण्याबद्दल नाहीये हे म्हणजे हे लक्षात येण्याबद्दल आहे की मनुष्य अशीच मुळात दैवी आहे तर जर तुम्ही तुमचं लक्ष विकसित केलं आम्ही तुम्हाला देऊ शकतो अगदी शक्तिशाली पद्धती ज्या वापरून तुम्ही तुमचं लक्ष उच्च आणि आणखी उच्च पातळीवर नेऊ शकता तुम्ही किती स्पष्टपणे पाहू शकता हेच ठरवेल कि तुम्ही तुमच्या आयुष्यात किती यशस्वी व्हाल याबद्दल काही शंकाच नाहीये तुमच्यामध्ये स्पष्टतेचा किती अभाव आहे तेवढ्या जास्त चुका कराल तुम्ही तुमच्या आयुष्यात याबद्दल काही शंकाच नाही तर जर एखाद्याला पहिली गोष्ट म्हणजे हे लक्ष विकसित करण्यासाठी काम करायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमची भेदभाव करणारी दृष्टी थांबवली पाहिजे की तुम्ही या कुणाकडे बघून अरे हा पुरुष आहे ही स्त्री आहे हा कुत्रा आहे हे अमुक आहे हे तमुक आहे कुठल्याही निष्कर्षाशिवाय जर तुम्ही नुसतं लक्ष दिलं अगदी सगळ्या गोष्टींकडे कुठल्याही पूर्वाग्रहाशिवाय तर तुम्ही पाहाल जर तुम्ही नुसतं एखाद्या मुंगीकडे लक्ष दिलं तर अगदी विलक्षण गोष्टी तुम्ही पाहाल तुम्ही जर्मनीमध्ये आहात कुणाच ठाऊक जर तुम्ही एखाद्या मुंगीकडे लक्ष दिलं तर तुम्ही जगातले सर्वोत्तम मोटार गडी बनवू शकाल कारण मी कुठलेही यंत्र इतक्या सफाईनं चालताना पाहिलं नाहीये जितक एखादी मुंगी पण मला वाटतं की कुणीच एखाद्या मुंगीकडे पुरेसं लक्ष दिलं नाहीये <laughs> तर लक्ष लक्ष देण्याची पातळी उंचावणं हे एकाग्रतेपेक्षा जास्त महत्वाचं आहे तात्पुरतं ता तुम्हाला कुठल्या ठराविक गोष्टीवर लक्ष, वी लक्ष वी केंद्रित करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण आता सध्या तुम्ही एक सोपा प्रयोग करू शकता जर तुम्ही तुमचा चेहरा किंचित वर उचलून असे बसलात डोळे बंद केले तुम्ही पाहाल स्वाभाविकपणे तुमच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष असेल पण तरी तुम्हाला अनेक गोष्टींची जाणीव असू शकते तुमच्या आजूबाजूची लोक तुमचा श्वास तुमच्या शरीरातल्या संवेदना तुम्ही सर्व गोष्टींची जाणीव ठेवू शकता आणि तरी लक्ष केंद्रित ठेवू शकता तर मानसिक एकाग्रता ही एक मर्यादित शक्यता आहे पण तुमचं लक्ष लक्ष विकसित केल्यानं तुम्ही अशा ठिकाणी पोहोचाल जिथ तुम्ही जागरूक व्हाल किंवा इतर लोकांच्या दृष्टीनं दैवी व्हाल हे खरं तर फक्त जागरूक होणं पण लोकांना वाटेल की तुम्ही दैवी आहात आणि म्हणून तुम्ही सगळं काही आहे तसं पाहू शकाल सगळ्यात महत्वाची गोष्ट यासाठी ही आहे की तुमचं मन एखाद्या लोलकासारखं काम करत नाहीये सगळं चित्र विकृत करून आणि नसलेल्या गोष्टी दाखवून तुमचं मन एका सपाट आरशाप्रमाणे बनलंय ते फक्त सगळं काही जसं आहे तसं दाखवत फक्त जेव्हा तुम्ही सगळं काही आहे असं पाहू शकता तुमच्याकडे सगळं काही समंजसपणे हाताळायची क्षमता असेल अन्यथा तुम्ही अनेक गोष्टींचा विचका कराल आणि हे एका उद्योजकासाठी खूप महत्वाचं आहे कारण तुमच्याकडे नोकरी नाही आहे <laughs>